हॅलो, नमस्कार. आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप खूप असा स्पेशल आहे, कारण की आज माझ्या चॅनलला 2 वर्ष कम्प्लीट होत आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच मी पहिला व्हिडिओ माझा शूट करून टाकलेला आणि एक मस्तपैकी मराठमोळा असा लुक मी क्रिएट केलेला. तर सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 अशा शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलला 2 वर्ष कम्प्लीट होत आहेत आणि आपले ऑलमोस्ट 12,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. सो त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मी ही जर्नी इतक्या छानपणे मी पुढे नेऊ शकले आणि मला छान वाटते ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. ॲक्च्युली व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केलेली मी खूप अशी ऑकवर्ड फील करत होते. जर तुम्ही माझा पहिला मेकअप व्हिडिओ जर बघितला असेल तर लक्षात येईल तुमच्या की मी अजिबात कम्फर्टेबल नव्हते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी. पण आता बऱ्यापैकी मला वाटतंय जमतंय मला, नाही का? सो आता छान वाटतंय मला करायला आणि हे सगळं पॉसिबल आहे ते काही सगळं तुमच्यामुळे. आणि आता 2 वर्षानंतर मी एका मेकअप आर्टिस्टकडून मस्तपैकी गुढीपाडव्याचाच मस्त मराठमोळा लुक क्रिएट करणार आहे आणि त्याचा फोटोशूट आणि मेकअपचा हा सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, त्यामुळे तुम्ही हा शेवटपर्यंत पूर्ण बघा असं मी म्हणेन. पण मला जर असे माझे जुन्या आठवणी ज्या 2 वर्षाआधीच्या जेव्हा मी चॅनल सुरू केलेलं ते आठवतं, म्हणजे मी फार जाम गंडलेली आहे मेकअप करण्यामध्ये. तरी मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून ठरवलेलं की मला हे करायचंच आहे, मला ह्या गोष्टी ट्राय करून बघायच्या आहे. सो कसं चालतं यूट्यूब चॅनल, सगळ्या गोष्टी मला ट्राय करायच्या होत्या आणि मी त्या करते आहे. सो मला ह्याच्यात खूप मजा येते. तुम्हाला कसं वाटतंय हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा. तुमच्या कमेंट्सनी मला खूप छान सपोर्ट मिळतो आणि अजून छान छान व्हिडिओज करायला भारी वाटतं. एक छान सपोर्ट असल्यामुळे गोष्टी करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट येतो. तर मेन मुद्द्यावर येते, माझी बडबड चालू झाली की झालीच. सो मेन मुद्द्यावर येते, आजचा जो माझा मेकअप आर्टिस्ट, ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांचं नाव दीपाली कांबळे म्हणून आहेत आणि त्या श्रीरामपूरच्या आहेत. 2 नंबर म्हणजे माझा जो फोटोशूट आणि व्हिडिओ जे करणार आहेत ते रावरीतलेच आहेत, शुभम पवार म्हणून आहे. सो ते मस्तपैकी सिनेमॅटोग्राफरही आहेत आणि खूप छान व्हिडिओज फोटोज करतात. आपण त्यांच्याकडून फोटोशूट करणार आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे माझ्यासोबत आजची जी मॉडेल आहे ती माझा बेस्ट फ्रेंड प्रशांत, त्याची बहीण आहे आणि माझी छान फ्रेंड आहे. सो स्नेहल शेटे आणि मी, आम्ही दोघी आजच्या मॉडेल आहोत आणि आम्ही आज फोटोशूट करणार आहोत दोघी जणी. आणि बघू आता ती सगळी मज्जा कशी होते, मला पण माहीत नाही काय काय गोष्टी होणार आहेत. सो आपण सोबतच बघूयात काय काय होणार आहे आजच्या दिवसात. मस्तपैकी गुढीपाडव्याचा फोटोशूट आहे हा. तर चला तर मग एन्जॉय करूयात आपण हा आजचा व्लॉग. सो हे सगळं सामान आहे गुढी वगैरे उभारायचं आणि एक दिवस आधी गुढी उभारते मी आज, म्हणजे फोटोशूट आहे त्यामुळे आदल्या दिवशी करून घेतो आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी तर एवढं सगळं करणं पॉसिबल नाही आहे. सो आधीच आज गुढी उभारणार आहे मी. मस्तपैकी तयारी झाली आहे सगळी आणि इथे जवळ स्नेहपूज नावाचं लॉन्स आहे, तिकडे जाऊन आपण फोटोशूट करणार आहोत. आदित्यची नवीन स्क्रीन, नवीन पाणी बॉटल आणि ती जुनी बायको. अरे चल की रे, जिथे आपला फोटोशूट आहे आणि इथे रूम आहे. इथे गेल्यानंतर माझ्यासोबत जी मॉडेल आहे ती ऑलरेडी तयार झालेली आहे आणि ह्या आहेत दीपाली मॅम, हाय. आणि हे त्यांचे हसबंड आहेत. सो सपोर्टिव्ह हसबंड सारखं कोण असेल तर म्हणजे योगेश दादा आहे अगदी. आणि या साईडला स्नेहल आहे, स्नेहल ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, हाय स्नेहल. आणि ह्या दोघी मी पण नवीन असे ओळखते फर्स्ट टाइम. सो आणि तुम्ही अच्छा. सो आपण इथे मेकअप स्टार्ट करणार आहोत आणि या स्नेहपूरच्या अशा सुंदर अशा रूम्स आहेत. सो या साईडला सगळी मेकअपची तयारी करून ठेवली आहे आणि आता माझ्या मेकअपला स्टार्ट करणार आहे. सो लेट्स सी. तर सगळ्यात आधी मला साडी ड्रेप करून देणार आहेत आणि ही जी साडी आहे ती सावर आहे, तिचेच आपण 9 वार करून घालणार आहोत. आणि ह्या बाजूला ब्लाऊज आहे. असे बऱ्याचशा व्हरायटीचे रेंटल ब्लाऊज किंवा प्री वेडिंग फोटोशूटसाठी जर तुम्हाला रेंटल कपडे हवे असतील तर दीपालीताईंकडे ते श्रीरामपूरमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. सो माझं साडी ड्रेपिंग करून झालेलं आहे आणि त्यानंतर माझ्या केसांचा आधी सगळ्यात आधी क्रिम्पिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लेन्स घातलेले आहे आणि बाकी मेकअपला आता दीपालीताई स्टार्ट करत आहे. जर तुम्हाला मेकअपचे क्लासेस करायचे असतील तर दीपालीताई तेही घेतात. जर तुम्हाला शिकायचं असेल मेकअप तर तुम्ही त्यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी खाली डिटेल्स आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवेलच. आणि त्याचबरोबर सलूनच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, हेअरकट, हेअर कलर, स्मूदनिंग आणि केरेटीन वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टीही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. सो तुम्ही नक्की त्यांचं पेज चेक करू शकता.
तर गप्पा मारता मारता माझा मेकअप पूर्ण झालेला आहे, फक्त थोडासा टचअप करायचा बाकी आहे. आणि ही जी मी सगळी ज्वेलरी घातली आहे तीही त्यांच्याकडे रेंटलनी अवेलेबल आहे. जर तुम्ही ब्राईड असाल तर अजिबात कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, दीपालीताईंकडे सगळ्या सर्व्हिसेस इझिली तुम्हाला मिळणार आहे. आणि आता फायनली आपण सुरुवात करूयात फोटोशूटसाठी, म्हणजेच जे काही आपण आवरलं आहे त्याचा फोटोशूट करायचा आहे, व्हिडिओ काढायचे आहेत, रील्स बनवायचे आहेत, सो त्यासाठी आपण सुरुवात करत आहोत. आणि आत्ता सध्या आपण स्नेहपूरचे लॉन्स आहेत तिथे चाललो आहोत, तिथे फोटोशूट चाललेला आहे. तर फोटोशूट करून झाल्यानंतर आमचा सडन प्लॅन झाला आणि आम्ही नगरला जायचं ठरवलेलं आहे. राजवाडा म्हणून हॉटेल आहे, तिकडे जाऊन आम्ही फोटोशूट करायचं ठरवलेलं आहे, कारण की थोडासा असा ट्रॅडिशनल आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे. सो आदित्यला बोलून घेतलेलं आहे अर्जंटली, आणि काहीच खाल्लं पिल्लं नाही सकाळपासून आम्ही दोघींनी. सो थोडंसं ताक पितोय आणि निघालो आहोत आता नगरला जाण्यासाठी. ऑलमोस्ट एक तास लागला आम्हाला राजवाडा हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यानंतर पुढे फोटोशूट. आणि आत्ता ऑलमोस्ट 3 वाजलेले आहेत. सो आत्ता आपण आलेलो आहोत लोकेशनवरती जिथे फोटोशूट करणार आहेत आणि नगरला करणार आहोत आम्ही फोटोशूट. ऑलमोस्ट 3 वाजले आणि खूप थकली आहे मी, सगळं मेकअप वगैरे सगळं करून जे काही झालं आहे. हां, आणि फोटोशूट करायचं आहे. भयंकर ऊन आहे, गरम तर फार होत आहे, पण इथे आलो आहे आम्ही राजवाडा म्हणून आहे. 1 मिनिटाचं 30 सेकंदाचं रील बघायला कसलं भारी वाटतं, असं वाटतं भारी मेकअप करून मिळाला आहे, फोटोशूट काढताय. पण त्याच्या मागचा खरं स्ट्रगल तुम्ही बघताय का, स्नेहल आज मॉडेल आहे पण तरी तिच्या हातात थोडं सारं सामान आहे. म्हणजे हे खरंच अवघड गोष्ट आहे की सकाळपासून रेडी व्हायचे, ट्रॅव्हल करायचं आहे, आपल्या लोकेशनवरती जायचं, उन्हात थोडंफार फोटोशूट कंटिन्यू स्माईल करणं, सगळ्या लोकांमध्ये थोडंफार ऑकवर्ड फील होतं करायला सगळ्या गोष्टी, पण तरी हे सगळं करणं. सो व्हिडिओला प्लीज लाईक शेअर कमेंट करत जा यार. सो मेकअप आर्टिस्टला सुद्धा हॅट्स ऑफ, म्हणजे फक्त मेकअप करून त्यांचं काम तिथेच संपत नाही आहे, नंतरचा टचअप म्हणा किंवा बाकीचा जो बॅक सपोर्ट आहे, बॅकबोन आहे या व्हिडिओचा, ते म्हणजे मेकअप आर्टिस्टच आहेत. त्यांनी खूप छान पद्धतीने हे सगळं मॅनेज केलेलं आहे. आणि खरी कमाल तर फोटोग्राफरच्या हातात आहे, म्हणजे हे सगळं केलेलं आहे पण तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे आणि ते तुम्हाला आवडतं आहे. ते सगळे कष्ट हे फोटोग्राफर व्हिडिओग्राफरचे असतात आणि खरंच खूप स्किलफुल काम आहे. सगळ्या गोष्टी कव्हर करणं, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, ह्या अँगलनं आलं पाहिजे, उन्हातून आलं पाहिजे, कुठल्या लाईटनं आलं पाहिजे. सो शुभमनी हे काम खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय बिचाऱ्याला कधी उभं राहून काढावं लागतात फोटो, कधी बसून काढावं लागतात. सो हे खरंच खूप कष्टाचं आणि हार्डवर्किंग काम आहे. त्यानंतर वेळेत एडिटिंग करणं, त्यानंतर पोस्ट करणं, सो सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे, तरच त्या कामाला महत्त्व आहे. आणि हे सगळं शुभमनी खूप छान पद्धतीनं पार पाडलेलं आहे. सो हॅट्स ऑफ शुभम तुलाही. आणि व्हिडिओचा व्हिडिओ जो काढतो आहे म्हणजेच आदित्य, सो आदित्यलाही खूप मोठा थँक्यू, त्याच्यामुळे हा व्लॉग करणं मला शक्य झालेलं आहे. त्याचा सपोर्ट नसता तर मी हे काहीच करू शकली नसती. पण आदित्यनी जो व्हिडिओ काढतो आहे त्याचाही व्हिडिओ काढला आहे आणि कशा पद्धतीनं मेकअप होतो, कशा पद्धतीनं फोटोशूट करतात, व्हिडिओ करतात, हे मला तुमच्यापर्यंत शेअर करता येते. ते सगळं शक्य आहे कारण फक्त आणि फक्त आदित्यमुळे. कशी दिसते आमची चांगलं दिसते, पण सो ऑन डिमांड. चला तर मग, सगळ्यांचं म्हणणं होतं की मी एकदा तरी म्हणावं असं, चला तर मग, जे माझ्या रील्समध्ये किंवा शॉर्ट्सवरती मी म्हणत असते. आणि मला ते इथे बोलली आहे मी सगळ्या गोष्टी, पण मागे गाण्याचा आवाज आहे, मला कॉपीराईट येईल, त्यामुळे मला हा व्हिडिओचा आवाज टाकता येत नाही आहे. त्यानंतर थोडासा मध्ये आम्ही ब्रेक घेतलेला 15-20 मिनिटाचा, पाणी वगैरे पिलो, थोडंसं काही खाल्लं आहे का, ऑलमोस्ट 4-4:30 वाजली आणि आम्हाला दोघींनाही खूप भूक लागलेली, त्यामुळे मध्ये ब्रेक घेतलेला. थोडं चेहऱ्यावरचं हसू कमी होत होतं पोटात जाम भूक लागल्यामुळे. आणि तसंही आता थोडंसं 4-4:30 वाजलेले आहेत, आम्हाला पटकन जोपर्यंत लाईट आहे छान मस्त नॅचरल लाईट त्याच्यात फोटो शूट करून घ्यायचा आहे. आणि सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे कारण एवढ्या कष्टाने सगळं मॅनेज केलेलं आहे. सो चल, इथे फक्त आम्ही दोघीच मॉडेल नाही होत, हे दोन बदकही आजचे मॉडेल आहेत, दोघं कंटिन्युअस सोबतच चालत आहेत आणि जिथे जिथे कॅमेरा जाईल अगदीच तिथे सगळीकडे पळत होते हे दोघं. तर हा होता आजचा व्हिडिओ, ज्या पद्धतीने आम्ही मेकअप केला, फोटोशूट केला, मला जेवढं काही शेअर करता आलं मी ते एवढं सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. हो, सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो फायनल शूट करून झालाय आमचा आणि आधी तुम्हाला कॉफी घेऊन आलाय, माझी फेवरेट वाली. आणि जसं फोटोशूट संपलं मी सगळी ज्वेलरी काढून टेबलवर मांडलेली आहे, मला असं खूप हेवी आणि माझे सगळे पेशन्स संपलेले की आता बास, सकाळी 10 ते आता ऑलमोस्ट 6:45 वाजले तोपर्यंत घालणं घामांनी सगळं फोटोशूट करून बापरे खूप थकलेलो, त्यामुळे सगळी ज्वेलरी मी आता इकडेच काढून ठेवलेली आहे. आणि व्हिडिओचा जो ॲक्च्युअल आवाज आहे तो मला कुठेच टाकता येत नाही कारण की हॉटेलमध्ये कंटिन्युअसली गाणे चालू होते आणि ते मला पोस्ट करता येणार नाही. सो आपण दीपालीताईंना बाय बाय करूयात आणि आता निघूया.
सो खूप भूक लागलेली, त्यामुळे आता आम्ही नवीनच इथे क्रेझी चीजी कॅफे सुरू झाले. क्रेझी चीजी कॅफे सुरू झालंय. सो आता इथे थोडंफार लाईट लाईट असं खाणार आहे, कारण की खूप भूक लागली. सकाळी अजूनही नाश्ता पण नव्हता केला, तसंच दिवसभर शूट. आत्ता ऑलमोस्ट 5:30 नाही, किती वाजले, 6:30 वाजून 5 मिनिटं झालेत. आणि जाम थकलो आहे आम्ही सगळेच जण. थोडाफार नाश्ता वगैरे आपण इथे करणार आहोत आणि जाणार आहोत त्यानंतर घरी. पुढचा व्लॉग मी इथेच थांबवते आहे आणि ह्याच्या व्हिडिओच्या एंडला जो पूर्ण एडिट झालेला फायनल व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हा होता आजचा व्हिडिओ. होप सो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 अशा शुभेच्छा.